नागपूर शहरातील महापौर संदीप जोशी यांच्यावर बेछूट गोळीमार करण्यात आला. नेमकी काय घटना घडली ते सविस्तर आपण पाहूया, कारण की बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोराने संदीप महापौर यांच्यावर बेछूट गोळीमार केला. हल्लेखोराने एकामागे एक गोळी झाडल्या काही आणि काही क्षणातच ते पसार झाले. ही घटना अमरावती रिंग रोड वर मध्यरात्री 12:05 सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण नागपूर शहर मात्र खळबळ उडाली आहे. महापौर संदीप जोशी हे वर्धा महामार्गावरील जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या रसरंजन धाब्यावर स्वतःच्या लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून 12:00 सुमारास कुटुंबीय व आपल्या मित्र परिवारासह नागपूर शहराकडे कडे परत येत होते. परंतु धाब्याजवळ 7 गाड्या नागपूरच्या दिशेने निघाल्या. त्यांच्या कुटुंबीय व मित्राच्या गाड्या पुढे होत्या, तर सर्वात मागे जोशी यांची गाडी होती. संदीप जोशी स्वतः हे फॉर्च्युनर गाडी चालवत होते. परंतु नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जवळ त्यांच्या गाडीजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीमार केला. हल्लेखोरांनी 4 गोळ्या झाडल्या, परंतु काही सेकंदाचाही फरक पडला असता तर गोळी त्यांच्या डोक्यात किंवा छातीला भेदली असती. दरम्यान भांबावले पण प्रसंगावधान दाखवत आणि मोठ्या धैर्याने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि घटनेसंदर्भात जोशी यांनी लगेच शहर पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्ये यांना ही माहिती दिली. तसेच गोलूर बेतलगाडी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आणि घटनेची माहिती मिळताच आमदार विकास ठोंबरे, पोलीस अधीक्षक राकेश ओळ्ळा आणि पोलीस आयुक्त विनीत साहू आदी जण घटनास्थळी उपस्थित झाले.